मेनू कार्ड सगळ्यात मोठं आकर्षण आहे मेनू कार्ड असतं. पहिल्या कार्डमध्ये प्राइस कशी दिली आणि त्यानंतर टेस्ट वडे बघूनच समजायला लागले. सो इकडे बघा कोंबडी वडे आलेले आहेत. कसं आहे आतमध्ये वडे बघा. तीन चार प्रकारचे पीठ मिक्स करून डाळी वगैरे त्यांचं पीठ करून मिक्स करून हे असं वड्यांचं पीठ तयार होतं. आणि इकडे बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आहोत आता शेवडीमध्ये. दुपारची वेळ आहे, वाजलेले आहेत वाटतं 2 वाजले असतील ना, आता 2 वाजलेले आहेत. इकडे आलो त्यासाठी की फिश मार्केट जिकडे आम्ही सुक्का मच्छी घेतलेली आहे वर्षाने ठेवली आतामध्ये काही बॅगमध्ये आहेत. तर दुपारचं कडक ऊन पडलं आहे आणि आम्हाला पनवेलला जायचं आहे. तर इथे जाताना आम्हाला भूक लागली, म्हटलं कुठे यायचं, घरी जाव्या, जायचं तर आहेच परंतु जेवणाचं काही सगळं लवकर निघालं, जेवणाचं काही ठिकाणं नाही झालं आहे. आणि म्हटलं चला जाऊया बाहेर कुठे जेवायला. तर मागच्या वेळेस आम्ही मस्त मालवणी हॉटेलमध्ये गेलो, लालबागच्या तिकडे गणेश गल्लीच्या बाजूला तिकडे एक मस्त मालवणी हॉटेल आहे. तर त्या हॉटेलमध्ये त्या बऱ्याच जणांनी त्या व्हिडिओखाली कमेंट केले जातात की तू नेक्स्ट टाईम येशील तेव्हा तू माझघरमध्ये जा. तर माझघर हॉटेलमध्ये मी चाललो आहे. इथून टॅक्सी पकडायची होती आम्हाला शिवडी वेस्टवरून, परंतु झालं काय म्हटलं आपलं तिकीट पुढपर्यंत काढलेलं आहे. तर तिकडे जाऊया, कॉटन ग्रीनला उतरू आपण आणि तिकडून नंतर आपण टॅक्सी करून जाऊ. सो आता हे शिवडीचं स्टेशन आहे. आता हे तिकडे जाणारी पनवेल साईडला गेलेली ट्रेन गेली, आता इकडे CST ट्रेन येईल. बघा मस्त की मुंबईचा फील आहे ना. अर्बन लाईन ट्रेन चला कॉटनगिरीला उतरलोय. कुठून जाव्या, तिकडून जाव्या, कुठे जाव्या, आपल्याला वेस्टला जायचं आहे. इकडे जास्त टॅक्सी मिळणार नाही, त्या साईडला टॅक्सी खूप असतात. चला आता टॅक्सी पकडली आम्ही कॉटनगिरी वरून आणि चाललोय. 7 मिनिटे दाखवत आहे. दत्ताराम लाड मार्ग आहे आणि आपल्याला आता इकडे पुढे गेलो की बरोबर आंबेडकर रोड लागतो. लालबाग परळ लाल होती. आपली सगळी माणसं इकडे गाववाले आहेत भरपूर जण, कोकणातली मंडळी. आणि आता पोचतोय कुठे माहिती आहे का, लालबागचं मंडळ आहे गणपती मंदिर मंडळ, लालबागचा राजा मग मंडळ आहे ना तिकडे पोचलेलं आहे. इकडे हे पूर्ण सगळे मसाल्याचे दुकान आहेत, हे सगळे घरगुती मसाले इकडे बनतात, भरपूर सारे मसाल्याचे दुकान आहेत. आज आपण लालबागच्या ठिकाणी राहिलं असतं तिकडे कुठेतरी बनवले असते. तर हे खूप फेमस आहे मसाल्यासाठी इकडची ही पूर्ण गल्ली. इकडे या साईडला बघताय फायनली पोचलेलं आहेत माझघरजवळ. आणि हे खूप फेमस हॉटेल आहे लालबागमधलं फेमस हॉटेल. तसे हॉटेल भरपूर फेमस आहेत इकडे, सगळी भरपूर सारी दुकानं फेमस आहेत. मार्तंड मिसळ, पुढे कोल्हापुरी मिसळ, त्यानंतर पुढे मग लाडू सम्राट, पुढे आतमध्ये गेलो की मालवणी, मस्त मालवणी. आणि इकडे पूर्ण अशी फेटे झेंडे आणि कपड्यांचे भरपूर सारखे डेकोरेशनची दुकानं आहेत. पुढे गेलो की मसाल्याचं मार्केट, गणेश गल्ली वगैरे सगळं आपल्या इकडे हा पूर्ण एरिया. आणि चला जाऊया, आता आतमध्ये गर्दी नाही बहुतेक, तर आतमध्ये चाललो आहे आम्ही. बघूया काय आता मेनू घ्यायचं माहीत नाही, डिसाईड करूया आतमध्ये जाऊन, वर्षाला विचारायला लागेल. फायनली पोचलेलो आहोत माझघरमध्ये. माझघरमधलं फिलिंग तुम्हाला येत असेल. बरेच जण इकडे जेवायला आलेले आहेत, दुपारचं जेवण करायला आलेले आहेत आणि पाठी बॅकग्राऊंडला मस्त म्युझिक लागलेली आहे. आतमधला इंटेरियर पण खूप छान केलेला आहे. इकडे आता मेनू कार्ड चेक करतोय, काय ऑर्डर करायचं ते डिसाईड करतोय. तर इकडे मालवणी कोंबडी वडे थाळी म्हणजे साकोती थाळी खूप फेमस आहे, त्यानंतर फिश थाळी खूप फेमस आहेत. तर मेनू कार्ड पण तुम्हाला दाखवतो, काय प्राईस आहे ते दाखवतो. आणि इकडे सध्या टेबल पूर्ण फुल झाले, पाठीमागे एक टेबल खाली दिसतोय ना, तिकडे 6 जणांचा ग्रुप आहे ना, त्यामुळे आम्ही इकडे शेअरिंगमध्ये बसतोय. दादा आणि ताई इकडे बसते. कसं आहे जेवण, तुम्ही नेहमीच असाल ना इकडे. चला आम्ही आता ऑर्डर करतो इकडे, बघा कसं हॉटेल दिसते. हॉटेलचं नाव आहे माझघर, तर त्याला सुद्धा आतमधून तसं रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोकणी पद्धतीचे जुने घर आजकाल अशी बघायला रेअरच मिळतात. वरती बघा, होडी पण लावले, उलटी लटकवले होडी. मराठीत गाणे लागले, एक चांगलं आहे. अगा इकडे तुम्हाला दाखवतो मेनू कार्ड आता. आणि पहिली गोष्ट, प्रमोशनचा व्हिडिओ नाही, आम्ही डायरेक्ट आलो आहे. आणि त्यांना प्रमोशन करायची गरज पण नाही. इकडे बघा, तिकडे थाळी. कोकणातील घरगुती चवीचं माझं घर लालबाग, नक्की या कधी आलात करा. हे बघा, कोकणी पद्धतीचं जेवण तुम्हाला इकडे मिळेल, रेट बघून घ्या. हे बघा, तर आम्ही डिसाईड केलं आहे मालवणी कोंबडी थाळी. मालवणी कोंबडी थाळी द्या आणि एक ही द्या बॉम्बे थाळी द्या. कोळंबी कोळंबी द्या, कोळंबी कोळंबी थाळी द्या. सो बघा इकडे चिकन रस्सा, सुरमई रस्सा सगळं आहे. कोळंबी फ्राय असे बघा, मस्त मस्त अट्रॅक्टिव्ह असे फोटो लावलेत वरती. मस्त फ्राय, पॉपरेट फ्राय, डायरेक्ट सूप सूप भर आहे ना. शिंपली थोडी फोटो खूप छान अट्रॅक्टिव्ह ठेवले. हे आहे ते मटण थाळी आहे बघा, खेकडा थाळी. या मेन्यू कार्ड मध्ये वेगळा विशेष काय माहितीये का, त्यांनी डायरेक्ट बेस्ट ते थाळ्यांचे असे फोटो ठेवलेत मस्तपैकी आणि डायरेक्ट माहिती दिली पूर्ण. बघा, कोकणाबद्दलची माहिती दिली आहे. कोकणातला फील तुम्हाला जेवणाचं इकडे मिळेल असं लिहिलंय त्यांनी. इकडे बघा, पोलीस साईडला तेच लिहिलंय. आम्हाला एक मटण थाळी, सॉरी सागोती चिकन आहे ना, चिकन वडी थाळी आहे ना, मालवणी चिकन वडी थाळी, हा कोंबडी वडी थाळी आहे ती एक द्या आणि कोळंबी थाळी द्या. चला ऑर्डर दिलेली आहे. हे हॉटेल खूप फेमस तर आहेच, परंतु आमच्यासारखी थोडी लोक गेल्यानंतर इकडची टेस्ट कशी आहे ते तुम्हाला आमच्या तोंडून ऐकायला बघायला आवडेल, त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि खास करून शिवडीवरून तिकडे भरपूर सारे हॉटेल सोडून इकडे का आले, तर या हॉटेलची चव सांगायची होती मला. इकडे भरपूर सारे बाकी पण हॉटेल आहेत, गोमंत वगैरे आहे, मला बाबा घेऊन खास करून इकडे यायचे. बाबा घेऊन मी यायचो दहीहंडीच्या वेळेस, लालबाग परंडमध्ये दहीहंडी बघितल्या की दुपारचं जेवायला इकडे यायचं गोमंत बघत इकडे. आणि भरपूर इकडे कोंबडी वडे थाळी मस्त खूप फेमस आहे. आता थोडे रेट वाढले, क्वालिटी थोडासा चेंजेस होतो, परंतु नवीन पिढी आहे ना, आता पुढची पिढी चालवते सगळी. परंतु बघूया काय टेस्ट आहे ते सगळं. आता बघूया, ऑर्डर केले आपण ते पितळीचे बघ हे ठेवले भांडी, हा ते सर, हा हे लावलं वरती जाता पण ठेवलं आहे वरती. बघा छोट्याच पाटा वरवंट आहे तिकडे वरती. हे इंटेरियर खूप छान केलंय वर, कंदील लावलंय तिकडे, लाकडी बांधकाम असं झालं ना घराला पहिले. वॉश बेसिन पण मस्त आहे एकदम चकाचक. आठवून घेऊया तुम्हाला या अँगलने दाखवतो हॉटेल कसं दिसते ते. हॉटेलचा स्पेस थोडा छोटाच आहे, परंतु एक जवळजवळ 6-7 केबल आहेत मस्त लांब लांब, 3-3 माणसं बसू शकतात एका साईडला एका साईडला. आणि इकडे किचन आहे, त्याचा दरवाजा बंद असतो कधी पण, ते सिक्रेट प्लेस आहे. आणि इकडे बघा, पितळेची भांडी लागली कशी, जुन्या काळामध्ये गुळाचे खडे, साखरेचे साखरेचे डबे असे सगळे ठेवलेले असायचे, ते सगळं साहित्य. फिलिंग मस्त आहे, काय बोला, फिलिंग छान येते. आणि इकडे ऑर्डर घेणारे पण दादा बघा किती मस्त एकदम टापटीप, सदरा आणि लिंगा महाराष्ट्रीय पेहराव, पारंपरिक वेशभूषेत मस्त एक आपल्याला सर्व करतात, किती मस्त आहे ना. वरती एसी पण लावलं, थंड गार वातावरण आहे एकदम. दोन दोन एसी आहेत, दोन दोन टनच्या. इकडे बघा वल्लवरे नाका वल्लवल्लव, आणि इकडे छोटासा काउंटर दिलाय बाबू. काय जेवला का तू, फिश कसं बाबू, फिश कसं आहे, यम्मी ना, एकदम यम्मी ना. हा रबी लोक थोडासा बोलतोय, यम्मी यम्मी ना. वा तुम्ही कुठे लालबाग मधले तिकडचेच आहेत का, मुरुंडवर इकडे आलात कामानिमित्त जेवायला इकडे. ओके ओके, कसं वाटलं जेवण, अल्टिमेट ना. थँक्यू. मेनू कार्ड सगळ्यात मोठं आकर्षण हेच मेनू कार्ड असतं. पहिल्या कार्डमध्ये प्राईस कशी दिली आणि त्यानंतर टेस्ट.
वडे बघूनच समजायला लागले. सो इकडे बघा कोंबडी वडे आलेले आहेत मस्तपैकी. इकडे आहे आपली सोलकढी, त्यानंतर मग कांदा आहे, भात आहे, ग्रेव्ही आहे. कलर बघूनच वाटतंय मस्तपैकी मलबणी मसाला वापरलेला आहे मस्तपैकी. आणि इकडे वर्षाने घेतली ती कोळंबी थाळी. कोळंबी थाळी कोळंबीची ग्रेव्ही आहे सुक्का थोडा आणि ग्रेव्ही आहे. चालू करा आणि चमचे दिलेले म्हणजे आतानेच खायचंय. सोलकढीची टेस्ट कर पहिली कसं आहे. पोटात खंडगार गेल्यावरती म्हणू शकतो जेवायचं नंतर. आता तामोर आहे जरा यातलं शेअरिंग करूया थोडं घेतो यातलं. फिश सोबत मटन चिकन कसं वाटेल थोडं टेस्ट करतो. आतमध्ये वडे बघा तीन चार प्रकारचे पीठ मिक्स करून डाळी वगैरे त्यांचं पीठ करून मिक्स करून हे असं वड्यांचं पीठ तयार होतं. आणि इकडे बघा वर्षाने कोळंबी दिले यातलं तो थोडस वडे मटण कोंबडी घे. ये ना आम्ही शेअरिंग करून खातोय. कलर खूप छान आहे. आणि इकडे बघा मोठे मोठे पीस आहेत कोळंबीचे. कोळंबीची टेस्ट खूपच छान आहे. तो टेस्ट केलेला आहे वड्यांसोबत कोंबडी चिकन सागोदी असा बेत आहे. कधीतरी असं जेवायला पाहिजे ना फॅमिलीसोबत. अल्टिमेट नावच ठेवू शकत नाही मस्त. आतमधलं चिकन आहे ते पण या साईडला बघू शकतात पूर्ण शिजलेलं आहे. आणि कलर किती छान आला आहे. इकडे बघा ग्रेव्ही ग्रेव्ही तर खूपच छान जेवायला आहे माझगरमध्ये. कधी तुम्ही आला तिकडे लालबाग साईडला तर माझगरला नक्की भेट द्या. आणि कोकणी पद्धतीचा असाल कोकणी पद्धतीचं जेवण तुम्हाला इकडे मिळेल. इकडे हा हे तर जवळ आहे मला वाटलं सलाड असतो काहीतरी. सुक्का एकदम आहे ना एकदम कसा येतो छान आहे ना. आणि ही जी ग्रेव्ही आहे ती ओल्या खोबऱ्यात बनवलेली आहे खास करून मच्छीच्या जेवणासाठी करीसाठी ओलं खोबरं वापरलं आहे. आणि इकडे चिकनसाठी सागोदीसाठी सुक्का आणि ओलाचं खोबरं मिक्स करून करतात ते वाटण. पण इकडची तुम्ही सुक्कापेक्षा खरं म्हटलं तर रस्सा ग्रेव्ही खूप छान लागते. आपण जेव्हा सुक्का करतो ना चिकन सागोदीचा तर त्यावेळेस चिकन हड्डी आणि मांसाचा दोघांचा असतो. हे खास करून ग्रेव्हीमध्ये हाडाचं वापरतो ते बघा. हे पारंपरिक जे पद्धतीने जेवण करतात ना गावरान जेवण त्याचे पीठ आपल्याला द्यायचे लागते की फुलडे लागते काय नाही. पदार्थाला टेस्ट देते त्या पदार्थामध्ये वापरलेले इन्ग्रेडियंट्स खास करून मसाले कमाल मसाल्याचे असणार आहे. आपला मसाला तुम्ही बघितला असाल मालवणी कपरी घरगुती मसाला त्याच्यामध्ये सगळेच पदार्थ एकदम भारी बनतात. त्याचप्रमाणे इकडे पण मसाले बनवून बनवलेला मस्तपैकी हा थाळी आणि इकडचा मेन अल्टिमेट. नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा वेगळा ट्राय करू. मसाल्यातलं झणझणीत पण आपण एकदम परफेक्ट आहे. फक्त नुसतं कलर नाही स्पायसी पण आहे. पाठीमागे मस्त मराठी गाणी लागलीत चित्रपटातली. आणि पोट कधी भरतं खरं भात खाल्ल्यावरती. किती पण वडे खा किती पण तुम्ही भाकऱ्या खा नाही भरणार. ग्रेव्ही सोबत सुक्का
आणि भात, मध्ये तिखट लागलं तर इकडे सोलकडी आहे सोबत. हा असा भेद कधीतरी केला की मन पण एकदम तृप्त होऊन जात. जेवायला बोलायला विसरलीस काय? बोलवलीस ना सर नादामध्ये विसरलं होतं ना बघा. बोलली पण आवाज थोडा कमी आला सर. हा आपण जेवायला या व्हर्च्युअली. चला त्यांच्याकडे बघा. इकडे आपल्याला बिलिंग झाल्यानंतर ना एक फीडबॅकसाठी फॉर्म येतो. सो हे काहीतरी नवीन बघायला मिळालं आपल्याकडे. मी फर्स्ट टाइम असं बघितलं आपल्याकडून ते फूडबद्दल फीडबॅक घेतात. बघा आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स बघतात ना व्हिडिओ. काय छोटूचं नाव काय? श्री. आणि तुम्ही लालबाग मधले साहेब हा इकडचे. एकदम मस्त होय का? ओके. आपला मसाला पण फेमस झालाय आजकाल खूप. चला थँक्यू. सो छान वाटलं. मस्त सर्व्हिस एक नंबर. आणि आपल्या हॉटेलचं टायमिंग आहे सकाळी? सकाळी 12:30 ते 4 वाजेपर्यंत. 4 वाजेपर्यंत. रात्री? रात्री 7:30 ते 8:30. संडे वगैरे सगळं चालू असतं. कधी बंद नसतं. सोमवार बंद फक्त. पण जेवण चव अल्टिमेट होते एकदम. आणि सर्व्हिस पण मस्त. इकडचे पूर्ण बॅकग्राऊंड मस्त. लाईटीचे बटणे पण बघा मस्त आहेत. चला नेक्स्ट टाईम परत. हा थँक्यू. इकडे बघा आय लव्ह मिसळ. मला वाटतं हे त्यांचंच ब्रँडिंग केलं काहीतरी. इकडे इकडे पण फेमस आहे खूप मिसळीसाठी. कधीतरी नेक्स्ट टाईम आपण इकडे पण येऊया. ह्यांच्या पाण्याच्या बॉटल्स ब्रँडिंग केलेल्या आहेत. आणि ह्यांच्या पाण्याच्या बॉटल्स आपल्याला तिकडे बघायला मिळाल्या. इकडे बघा लाडू सम्राट. खूप जुने दुकान आहे ती. इकडे ना हे असं त्यांचं ड्राय पूर्ण आयटम सगळे म्हणजे मिठाईचे दुकानं इकडे आहेत. तर आम्ही इकडे आतमध्ये गेले वर्षा गेले. आणि तिकडे आहे ना आपल्याला आईस्क्रीम थंड मस्तपैकी स्नॅक्सचे पदार्थ त्या साईडला मिळतात. तर तिकडे बसून आपण निवांत खाऊ शकतो. हॉटेल टाईप आहे. आणि इकडे आपण लाडू घ्यायला आलो आहे. तर वर्षा तिला म्हटलं लाडू घेऊया कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. तर हे सगळे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत पूर्ण पूर्ण. या साईडला बघा इकडे हे लाडू सम्राटचे कडक लाडू गणपतीच्या टायमाला आपण घेतो ना ते त्यातले डाईट त्यातलेले लाडू आहेत. आणि हे पण बघा हे पण लाडू आहेत. बघा सेव लाडू. आणि इकडे तुम्हाला दाखवतो हे जाडबुंदी लाडू आहेत मोतीचूर लाडू आहेत. आणि हे ते स्पेशल लाडू ते कितीला पडतात? हे देशी घी मध्ये बनवलेले आहेत. स्पेशल 440 आहे. हा मला 400 आहे. डिलक्स मोतीचूर 450 आहे. रेट्स लिहिलेत बघा. त्यांची मिठाई खूप फेमस आहे इकडची. कितीतरी प्रकारचे मिळेल. हा प्रांजू लगे ना झाले. चला बिल करायचं. वर्षाकडे बघत होती प्रांजू लगाय. जेवण झाल्यानंतर आलो आईस्क्रीमच्या ठिकाणी. वर्षाला कुठला माहिती नाही. बघ हे काही मस्त वाटत. आपण खातो ना हे आईस्क्रीम द्या ना. या आईस्क्रीम खायला या. लालबागमध्ये जेवण झाल्यानंतर मस्त देखील आईस्क्रीम. आता आपल्या निघायच्या इथून. कारण जेवढा लेट करणार तेवढा आपल्याला जायला लेट होईल. कारण आपल्याला जायचं आहे खूप दूर. पनवेल म्हणजे अर्ध गाव. हां. आणि इकडे बघा ट्रॅफिक होत चाललं संध्याकाळची वेळी. इकडे खूप ट्रॅफिक असतं. आणि हे पूर्ण हा एरिया गजबजलेला असतो. तर आता आम्हाला इथून कसं जायचं आहे? कॉटनगिरीला पण जाऊ शकतो शिवडीला पण जाऊ शकतो. सेम अंतर आहे. तर आता आम्ही पुढे आलो थोडा गणेश गलीच्या इकडे पुढे आलो आहे. इकडे पुढे भारत माता टॉकीज. आणि पुढे गेलो की आपल्याला मग जाता येतं वेस्टला तिकडे लोअरपर्यंत साईडला. तर आता आम्ही हा व्हिडिओ संपवतो इकडे. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आम्ही की आलो इकडे आणि इकडचे आपले फेमस हॉटेल आहेत ते दाखवले. त्यातलं सगळ्यात म्हणजे आपण माझगरमध्ये गेलो होतो. माझगरमधलं जेवण खूप आवडलं. मालवणी पद्धतीचं जेवण तिकडे. तुम्ही याल कधी तर नक्की तिकडे भेट द्या. आणि तुम्ही तुम्हाला ते आवडेल. आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो ह्यासाठी की आम्हाला तिथे चव आवडली. मस्त वाटला. तर हा व्हिडिओ संपवतोय तुम्हाला मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण टाटा स्वीट टेक करा. स्वतःची काळजी घ्या. बाय.